नमस्कार मैत्रिणींनो, मेघाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत हॉटेल स्टाईल राजमा अगदी घरच्या घरी कसा बनवता येईल. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी इथे तेल तापवलेलं आहे 2 चमचे. त्यामध्ये मी 1 चमचा बटर घातलेला आहे. बटरने एक छान टेस्ट येते आणि अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण ही रेसिपी बनवणार आहोत. तर आत्ता मी इथे 2 तमालपत्र घातलेले आहेत. त्यानंतर मी 1 लवंग आणि 2 वेलची घातलेले आहेत. हे थोडं झालं की आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे 1 चमचा. याला मिक्स केल्यानंतर मी इथे 2 छोटे टोमॅटो घेतलेले आहेत. आलं घेतलेले आहे मी 1/2 इंच आणि 2 लसणाच्या पाकळ्या आणि पुदिनाची 2 ते 3 पाने घातली आहेत आणि कोथिंबीर घातलं आहे आणि ह्याची छान पेस्ट करून घेतलेली आहे मी. आणि ही पेस्ट आपण यात घातलेली आहे. आता याला 4-5 मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तेल सुटायला सुरुवात झाल्यानंतर आपण पुढील इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता छान तेल सुटायला लागलेलं आहे. आता यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान. आणि 2 ते 3 मिनिटानंतर परत पाहू शकताय तुम्ही छान अशी मस्त आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. तर इथे मी आता गरम मसाला घातलेला आहे. तर आपल्याला आता यात राजमा घालायचा आहे आणि राजमा मी जो आहे तो 7 ते 8 तास भिजत घातला होता. त्यानंतर मी त्याच्या 5 ते 6 शिट्या काढून घेतल्या कमी गॅसवरती आणि त्यात मी मीठ घालून ते शिजवून घेतलं होतं. त्यामुळे आता मला मीठ घालायची गरज नाही आहे. आणि तुम्ही पाहू शकताय हे सगळं मी एकत्र केलेलं आहे, छान मिक्स केलेलं आहे. आणि मी याला 10 मिनटं उकळून घेणार आहे. 10 मिनटानंतर ही अशा पद्धतीने उकळेल छान प्रकारे. कलरही सुंदर आलेला आहे याला. अशी उकळी आल्यानंतर कमी गॅसवरती आपल्याला यामध्ये क्रीम घालायचं आहे. मी ते ॲड करते आहे. आणि तुम्ही साधी दुधावरची साय घातली तरी चालेल, काही हरकत नाही आहे. आणि कमी गॅसवरती घालायचं आणि ढवळून घ्यायचं आहे लगेचच छान. एक क्रीमी मस्त अशी टेस्ट येते आणि खूप छान टेस्ट येते. नक्की ट्राय करा. आणि रेसिपी मला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.